मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचेच पुस्तकांशी नाते हे बालपणीपासूनचेच असते। अशाच एका फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त किंवा फाटक्या पुस्तकाची आत्मकथा आज आपण बघणार आहोत। नेहमीप्रमाणे शालेय दिवस होता, परंतु प्रत्येक शनिवारी आमचा लायब्ररीमध्ये जाण्याचा तास असतो। ज्या दिवशी लायब्ररीचा तास असतो त्या दिवशी आम्ही सगळी मुले एका रांगेने लायब्ररीत जातो आणि शिक्षक आम्हाला एक एक गोष्टीचे पुस्तक पुढील एका आठवड्यासाठी वाचायला घरी न्यायला देतात। दरवेळी मला उत्सुकता असते की मला कोणते पुस्तक मिळेल। मला जादूच्या गोष्टीची पुस्तके वाचायला खूप आवडतात। मला जादूच्या गोष्टीचे पुस्तक हवे होते, परंतु मला बोधकथांचे पुस्तक मिळाले, त्यामुळे माझा थोडासा हिरमोड झाला। मला मिळालेलं पुस्तक मी तसंच दप्तरात टाकून घरी आलो। रात्री घरी जेव्हा गृहपाठ करून झाला तेव्हा माझी नजर मला मिळालेल्या गोष्टीच्या पुस्तकावर पडली। जुनाट काळपट झालेलं ते पुस्तक बघून मला त्याचा खूप राग आला आणि रागाच्या भरात मी ते पुन्हा दप्तरात भरायला गेलो। तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज ऐकायला आले, अरे बाळ, नको रे माझा असा रागराग करूस। आणि मी पटकन ढसकलो आणि त्या पुस्तकाकडे बघू लागलो। तेवढ्यात ते पुस्तक म्हणाले, होय, मी पुस्तक बोलतोय। आज तुझ्याशी मला थोडं बोलायचे आहे। मी हा असा काळा मळकट आणि फटका आहे म्हणून तुला मी आवडत नाही ना। परंतु मी पहिला असा नव्हतो। मीही इतर नवीन कोऱ्या पुस्तकासारखा सुंदर गोरापान आणि छान चित्रे असलेले मुखपृष्ठवाल्या रूपाचा होतो। छपाई कारखान्यातून मी खूप सुंदर प्रकारे छापून आलो होतो। माझे प्रत्येक पान कोरे आणि करकरीत होते। माझे एक एक पान पुढे पुढे सरकवताना त्याचा होणारा कर आवाज मला खूप नवेपणा देत असे। पुढे मी छपाई कारखान्यातून विक्रीसाठी पुस्तकांच्या दुकानात जाऊन बसलो। माझ्या प्रत्येक पानावर एक बोधकथा लिहिली आहे हे मला माहीत आहे, ज्यात तुझ्यासारख्या माझ्या छोट्या दोस्त मंडळींना खूप चांगल्या सवयी गोष्टींच्या रूपाने शिकवणाऱ्या आहेत। म्हणून तुझ्या शाळेने मला तुमच्या लायब्ररीमध्ये आणून ठेवले। पुस्तकांच्या दुकानातून शाळेच्या लायब्ररीपर्यंतचा माझा प्रवास मी खूप कुतूहलाने केला। लायब्ररीत आल्यावर मात्र मला अजून आनंद झाला, कारण तिकडे माझ्यासारखे अजून खूप वेगवेगळे मित्र मला मिळाले। काहीतरी नवे तर काही जुने, काही माझ्यासारखे कोरे करकरीत तर काही खूप फाटके, अशी खूप पुस्तके त्या रांगेत ठेवली होती आणि तिथेच मला पण एक जागा मिळाली। मी तिथे बसून बसून बघत असे। काही काही पुस्तके नेली जात असत तर काही गेलेली परत आणून ठेवली जात असत। मला पण उत्सुकता होती की आपण असे कधी कोणत्या छोट्या विद्यार्थ्याकडे वाचण्यासाठी जाणार। आणि एक दिवस ती वेळ आली। मला पण तुझ्यासारखाच एक छोटा दोस्ताच्या घरी वाचण्यासाठी घेऊन गेला। त्यांच्या दप्तरात मी खूप खुश होतो। त्याने घरी जाऊन त्याच्या आईला दाखवले की मी किती कोरा आणि छान आहे। त्याला त्याच्या आईने माझ्या प्रत्येक पानावरील सुंदर सुंदर गोष्टी वाचून दाखवल्या। त्याने माझी खूप काळजीपूर्वक हाताळणी केली। मी त्याच्याकडे खूप खुश होतो, परंतु त्याच्याकडून मला आता दुसऱ्या दोस्ताने वाचायला नेले आणि त्या मुलाने घरी जाऊन एक दोन गोष्टी वाचून मला तिथेच फेकून दिले। मी दिवसभर एका कोपऱ्यात पडून होतो आणि तो बाहेर खेळायला गेला। थोड्या वेळाने तो पुन्हा खात खात मला वाचू लागला। त्याच हाताने पाणी उलटू लागला, त्यामुळे त्याच्या हातातील खाणे माझ्या पानांना लागले आणि डाग पडले। पुढील एक दोन गोष्टी तो तसाच कामे करता करता खेळता खेळता आणि खाता खाता वाचत राहिला आणि जशी त्याला झोप आली तसे त्याने पटकन माझ्या एका पानाचे टोक मोडले। आठवण म्हणून की तो कुठपर्यंत गोष्ट वाचून झाले ते लक्षात राहावे। जसे त्याने माझी पानाची टोक मोडली तशा मला खूप वेदना झाल्या। बघता बघता मी मळका फाटका आणि काळपट झालो। पुढे असेच एका विद्यार्थ्याकडून दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे मी जात राहिलो आणि कुणी त्यावर स्वतःचे नाव लिहित असे तर कुणी त्यावर खेळ खेळीत असे। एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात असे कितीतरी वेळा माझे हाल झाले। मी बोधकथांचे पुस्तक आहे। माझी अपेक्षा हीच आहे की
तुम्ही मुलांनी माझ्या प्रत्येक पानावरील कथेमधून काही ना काही चांगले बोध घ्यावे, परंतु तुम्ही मला व्यवस्थितपणे न हाताळता माझे हाल करीत आहात. आज मी तुझ्याकडे आलोय तर तूही माझा राग केलास, कारण मी मळकट झालो आहे. परंतु तुझ्यासारखाच एक दोन छोट्या मैत्रिणी मला असे केलेले आहे. आता मी एवढा फटका झालोय की थोड्या दिवसांनी सगळे मला आता रद्दीच्या दुकानात देऊन टाकणार. तिथून कदाचित माझा प्रवास अजून वेगळा आणि भयानक होत जाईल. तिथून मी एखाद्या दुकानवाल्याकडे किंवा भेळवाल्याकडे जाईल, ज्यात ते आपले जिन्नस माझ्या पानांमध्ये बांधून त्यांच्या गिराईकाला देतील, आणि त्याहून पुढे माझी जागा एखाद्या कचराकुंडीत झाली असेल. असा हा माझा जीवन प्रवास, जो छपाई कारखान्यातून सुरे कोरा अशा प्रकारे सुरू झालेला होता, तो शेवटी कचरा म्हणून संपून जाईल. तेव्हा तुम्हा मुलांकडून माझी एकच अपेक्षा आहे की आम्ही पुस्तके तुम्हाला ज्ञान देतो, विरंगुळा देतो आणि बोध देतो, त्याचा तुम्ही आदर करा आणि आपल्या पुढील जीवन सुखकर करण्यासाठी आमचा पुरेपूर उपयोग करून घ्या. पुस्तके ही खूप मौलिक संपत्ती आहे. तिचा एकापासून दुसऱ्यापर्यंत चांगल्या स्थितीत पोहोचवण्यासाठी मदत करा. असे बोलून तो गप्प झाला आणि मला माझ्या या पुस्तकाची खरी किंमत मिळाली. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.